राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आहेत आणि मुंबई सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक छोटं राज्य व्हावं आणि मुंबईमधून आम्ही स्वतंत्र विदर्भाची चळवळ करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आहेत. त्यांचा अन्यायी जे म्हणजे सरकारमधून जे ज्या प्रकारे महिला अत्याचार असतील, कष्टकऱ्यांवरील अत्याचार असतील, या बाबतीमध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये ह्या सरकारच्या या सरकारला मत का देऊ नये हे समजून सांगण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. माननीय ज्येष्ठ वकील श्रीहरी आणे यांना मी आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून आमची स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीवरली चर्चा चालू आहे. डॉक्टर मुंडे जे म्हणजे वैद्यकीय शास्त्रामध्ये एका संघटनेचे अध्यक्ष आहेत मार्डचे, त्यांच्यासोबत आमची चर्चा चालू आहे आणि मुंबईमधून आम्ही स्वतंत्र विदर्भाची चळवळ करत आहोत हे मला तुमच्या समोर खुल्या अंतकरणाने सांगावंसं वाटतंय. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेमध्ये छोटी राज्य ही प्रगतीचं केंद्र होऊ शकतात, म्हणूनच आम्ही स्वतंत्र विदर्भही व्हावा आणि मुंबईसुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक छोटं राज्य व्हावं आणि म्हणजे आर्थिक राजधान्या ह्या जगातल्या सगळ्या एक म्हणजे स्वतंत्र राज्याचं आहेत. तसं बॉम्बेसुद्धा सगळ्या म्हणजे जाती धर्माच्या लोकांनी जगातल्या लोकांनी मिळून मुंबईला एक वेगळं स्थान दिलेलं आहे, तेव्हा मुंबईसुद्धा विदर्भाप्रमाणे स्वतंत्र असावी असंसुद्धा आमची अनेक वर्षाची मागणी आहे. ती मागणीसुद्धा आम्ही लावून धरणार आहोत. मला भारताच्या संविधानामध्ये खूप शक्ती दिसते आणि कष्टकऱ्यांसाठी लढणं न्यायालयामध्ये मला जास्त उपयोगी वाटतंय आणि मी राजकारणाला अस्पृश्य मानत नाही. त्याच्यामुळे योग्य वेळी राजकारणात कधी जायचं ते तुम्हाला सांगू.